अध्याय 29वा कथा 29वी। स्वामी नृसिंह सरस्वती स्वतः गाणगापुरात असताना तेथे सोमनाथ नावाचे एक ब्राह्मण राहत असे। गंगा नावाची त्याची पत्नी महाप्रतिवता होत। पतीसेवा निरंतर करून स्वामींच्या दर्शनाला मठात जात असे। जाताना दररोज निरांजन नेत असे, असा नियम कित्येक दिवस चालला होता। एके दिवशी स्वामी संतुष्ट होऊन तिला विचारू लागले, दररोज तू दिवा आणतेस, तुझ्या मनात काय हेतू आहे ते सांग, तू पूर्ण होईल। गंगा म्हणाली, महाराज, मी जन्मल्यापासून आज वयाला 60 वर्ष आली, मला संतती नाही, मी अभागी आहे, निपुत्रिकांना अधोगती प्राप्त होते, माझा जन्म व्यर्थ आहे, म्हणून मला पुढील जन्मी तरी पुत्र व्हावा असा वर द्यावा। श्री गुरु म्हणाले, तू भक्तीने दररोज निरांजन आणून आरती केलीस, त्यामुळे संतुष्ट झालो आहे, तुला याच जन्मी कन्यापुत्र होईल। गंगा म्हणाली, महाराज, अनेक तीर्थी फिरून आले, अनेक दैवती पूजली, अश्वत्थाला प्रदक्षिणा घालता घालता जन्म गेला। स्वामी म्हणाले, बाई, अश्वत्थाची निंदा करू नको, माझ्यासह तू अश्वत्थाची सेवा कर, म्हणजे तुला मुले होतील। भीमा अमरजा संगमावर दररोज जाऊन स्नान कर, त्या ठिकाणी असलेल्या अश्वत्थाला माझ्यासह प्रदक्षिणा घाल, तेथे मी अनुष्ठान करीत असतो। त्या बाईने विचारल्यावरून अश्वत्थ वृक्षाचा महिमा काय आहे, त्याच्या सेवेला आरंभ केव्हा करावा व कसा करावा, त्या सेवेचे फल काय असते व शेवटी त्याचे उद्यापन कसे करावे, यासंबंधी विस्तारपूर्वक ते कथन स्वामींनी केले। स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवून संगमावर स्नान करून तिने अश्वत्थ सेवा सुरू केली। 3 दिवस सेवा केली। तिसरे दिवशी रात्री तिला स्वप्न पडले। स्वप्नात एक ब्राह्मण आला, तो म्हणाला, तुझे काम झाले, गाणगापुरात जा, स्वामींना 7 प्रदक्षिणा घालून भक्तीने नमस्कार कर, ते तुला देतील तो प्रसाद भक्षण कर, मनाचा निर्धार कर। त्याप्रमाणे गंगा मठात गेली, तिने प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार केला, त्यावेळी स्वामी हसले व त्यांनी तिला 2 फळे दिली। तिने ती फळे भक्षण केली, विधीपूर्वक दानने दिली व मग पारणे केले। पुढे ती गरोदर होऊन तिला प्रथम मुलगी झाली। 10 दिवस होता स्नान करून गुरुदर्शनासाठी ती मठात गेली, त्यांच्या पायाजवळ तिला ठेवले। स्वामींनी त्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यकाळाचे वर्णन केले, म्हणाले, आता तुला मुलगा होईल, शतायुष्य पाहिजे असल्यास तो मूर्ख निपजेल, चांगला पाहिजे असेल तर त्याचे आयुष्य 30 वर्ष असेल। बाईने चांगला मुलगा व्हावा, त्याला 5 पुत्र असावे अशी मागणी मागितली। स्वामींनी तथास तू म्हणतास, ती आनंदाने घरी गेली, तिला मुलगा झाला, तो वेदशास्त्र संपन्न झाला, त्याला 5 मुलगे झाले। अशा प्रकारे गुरुकृपा झाली असता असंभाव्य गोष्ट संभाव्य कशा होऊ शकतात हे या कथेवरून कळून येते।